थोड़ा आगे राइट पर, एक बस है का दो तीन महीने एक बार पे सब तक लेना हाँ इधर ही, ये जिधर तुम्हारा पैर है उधर पे गया उधर से आया था ना कोने में गया निकलना पड़ेगा यार पानी मारता हूँ दूर से ये दूसरा निकला तो बच्चे यार उनको बोलना था ड्रिल मशीन के अंदर लगाओ निकाल के शिफ्टे हाल होते बघा चिरलंय थोडासा शिफ्टे हाल होते तो कशा पद्धतीने शिफ्टे हाल होते बघा तो तू चिडलाय आणि दाखवतोय शिफ्टे हालून दाखवतोय की माझ्यापासून धोका आहे सापोरती लाइनिंग ह्या खूप अशा सुंदर आहेत शेपटी बघू शकता कशा पद्धतीने हलवतो धोक्याचा संकेत देतो तो आपल्याला लाईन बघू शकता लाईन बाहेर घेऊया मग माहिती देऊ जो साप आहे हा एक बिनिसर जातीचा मराठीमध्ये ह्याला गावत्या म्हणतात बघू शकता तुम्ही ज्यावेळेस छोटा असतो त्यावेळेस अंगावरती ही जी डिझाईन आहे ही पूर्णपणे तुम्हाला पट्टे आडव्या दिसतील मानेक व्याकराची खून दिसन जसं जसं मोठं होतं ते नाहीसे होतात आणि बघू शकता आता ज्या पट्टे आहेत त्या हळूहळू जातात आणि ज्यावेळी चिडतो त्यावेळेस काय होतात लाईनिंग उमटते पण पूर्णपणे मोठी साईज झाल्यानंतर तसा हा पण मोठाच आहे हळूहळू जशी साईज वाढते अजून तसं पूर्णपणे ते काय होतं जी साईज आहे ती मोठी होते आणि अंगावरच्या पट्ट्या निघून जातात आपल्या भागातील मराठीमध्ये गावच्या तसेच गार्डन स्नेक म्हटलं जातं गवताचा आणि याचा कलर एकदम मॅच होत असतो आपल्या गार्डनचा त्याच्यामुळे ह्याला गवत्या साप म्हणतात आपल्या भागातील एक बिनविषारी जातीचा एक साप आहे याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही पण याच्यातून अजून एक विषारी साप येतो तो म्हणजे बांबूबीट वायपर सापडा तो हा झाडावरती राहत असतो तर हा एक बिनविषारी आहे जास्त वेळ नाही घेतला काय कारण आहे बॅगमध्ये आपण पॅक करणार आहे चांगलं आहे कसं वाटतं चांगलं आहे हात लावलाय ओर नाही तर अजून पिल्लं दिसलेली त्यांना येते पण ते बघूया